ही कहाणी आहे एका अशा महिलेची जिला लोकांनी विशेषतः नातेवाईकांनी बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही जेव्हा या महिलेचा पती कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढत होता तेव्हा ही महिला व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती पोस्ट करत होती या व्हिडिओत ती डान्स करताना दिसायची तिच्या या कृत्यामुळे नातेवाईकांनी सातत्यानं सासऱ्यांना फोन करून सुनावलं पण कुणीही तिनं हे करण्यामागचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला नाही या महिलेचं नाव पिहू यादव की सोशल मीडियावर डान्सर युट्यूबर म्हणून प्रसिद्ध आहे पिहू तिच्या देसी अंदाज आणि हरियाणवी डान्ससाठी फेमस झाली आहे आज लाखो लोक तिला फॉलो करतात पण यशाचं हे शिखर गाठण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला जोश टॉक्समध्ये या महिलेनं तिची गोष्ट सांगितली आहे ती गोष्ट ऐकून तुम्हीही तिचं कौतुकच कराल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पिहू दिल्लीमधली आहे तिचं लग्न नजफगडच्या छोट्या गावामध्ये करण्यात आलं ती मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती डान्स असो अथवा कुठला खेळ लहानपणापासनं तिला समस्या उद्भवल्या तिला गाण्यात करिअर बनवायचं होतं पण कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही कमी वयात पिहूचं लग्न करण्यात आलं त्यात पतीला कॅन्सर झाल्याचं कळलं तेव्हा तिच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं तेव्हा तिला दीड वर्षांची मुलगीही होती पिहूनं हा कठीण काळही सोसला आणि पतीला बरं करूनच घरी घेऊन आली पतीच्या उपचारासाठी पैशांची गरज होती तिच्या घरातील बचतीचे सगळे पैसे जवळपास संपले होते पिहूनं नातेवाईकांकडे मदतीची याचना केली तेव्हा एका मित्राकडनं अशा प्लॅटफॉर्मची माहिती मिळाली ज्यावर व्हिडिओ बनवल्यावर पैसे मिळतात पिहूनं सुरुवातीला डान्स व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली पतीला वाचवण्याची केवळ दहा टक्के संधी होती तेव्हा पतीकडनं तिनं व्हिडिओ बनवण्याची परवानगी घेतली पतीनं पाठिंबा दिल्यानंतर पिहूनं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पहिल्या दुसऱ्या व्हिडिओला रिस्पॉन्स मिळाला नाही जितके व्हिडिओ अपलोड करायची ते आठवड्याचं पेमेंट मिळायचं मग पिहूनं जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तिनं पुढं सांगितलं की तिसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट केला आणि पुढच्या दिवशी सकाळी व्हिडिओ व्हायरल झाल्याचं कळलं त्यावर बारा लाख व्ह्यूज होते त्यानंतर तिला आठवड्याच्या शेवटी चार हजार रुपये दुसऱ्या आठवड्यात सहा हजार रुपये आणि नंतर तिसऱ्या आठवड्यात तीस हजार रुपये मिळाले नंतर तिला कॅटेगरी निवडण्यासाठी सांगितली तेव्हा तिनं डान्स ही कॅटेगरी निवडली या काळात ती प्रसिद्ध झाली नातेवाईकांनी घरी फोन करायला सुरुवात केली ती नाचणारी आहे पैशांसाठी करतेय लाज वाटत नाही नवरा मरणाच्या दारावर आहे आणि हिचं बघा ती व्हिडिओ बनवतेय ती त्याला ते सोडून पळून जाईल नवरा आजारी पडलाय ती त्याचा फायदा घेईल असं लोक बोलू लागले पिहू म्हणाली मी माझ्या मुलीला रोज घरी सोडून पतीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायची प्लेटलेट्स रक्तासाठी बनवण भटकायची लोकांनी मदत करायला नकार दिला नातेवाईकांनी साथ देण्याऐवजी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जेव्हा मी खचली तेव्हा पतीनं सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीत तुझ्या सोबत आहे इथूनच मला धीर मिळाला अशा परिस्थितीत मी व्हिडिओच्या पैशातनं सगळ्या गरजा पूर्ण केल्या सहा महिन्यांनी माझा नवरा बरा होऊन घरी आला आर्थिक संकटही दूर झालं आणि नवऱ्याची प्रकृती ही आता चांगली आहे या पिहूच्या संघर्षावर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद